हरे ओम मी पद्मश्री मत सातारा केंद्र 2003 पासून मी उपासना केंद्र केलं आहे आणि श्री गुरु सप्तसाध्यायमध्ये मी आहे सेवक आहे आणि मला आलेला अनुभव तसे भरपूर आहे. त्यातलं एक आता कोरोनाचा अनुभव सांगते. 2016 मी 2021 ला माझ्या मिस्टरला टॉपिक चालू होतो ऑफिस चालू होतं. त्याच्यामुळं त्यांचं ऑफिसमध्ये बाहेरचे लोक यायला चालू चालू होतं. त्यांना थोडासा टॉपिक यायला लागला. 2 दिवस घेऊन गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर मग डॉक्टरांनी 2 दिवसाची औषधं दिली. औषधं दिल्यानंतर ते म्हणजे 2 दिवसानंतर बरं वाटलं तरी परत घेऊन येतात. नंतर आम्ही 2 दिवसाने घेऊन गेलो डॉक्टरांच्याकडं. डॉक्टर म्हणजे की जरी बरे असले तरी आपण कोरोना टेस्ट करूया. त्यांचं वय खूप आहे. कोरोना टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. टेस्ट केल्यानंतर त्यांची पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आल्यानंतर मग ते डॉक्टर म्हटले की आता तुमच्या तिघांची पण टेस्ट करायला पाहिजे कारण ते पॉझिटिव्ह आले. नंतर मग त्यांचं सीटी स्क्वेअर आहे बघायसाठी नेच होतं दोन महिन्यांपर्यंत लॅबला टेस्ट. आणि मग आमच्या पण तिघांची टेस्ट केली. माझी मुलाची निगेटिव्ह आली पण सुनेची पॉझिटिव्ह आली. ती खूप घाबरली तरी पण तिला पण तिचा सिक्युरिटी आहे बघायसाठी आम्ही दोघं घेऊन गेलो. तर मिस्टरांचा स्क्वेअर त्या दिवशी मग दवाखान्यात गेल्या बाबा ते खूप त्या दिवशी सुद्धा खूप वाढ आणि आपली उपासना गुरुवारी असते. 8 वाजले तरी आमचा नंबर येणार तिथं लॅबमध्ये. नंतर मग 8 वाजता उपासना सुरू व्हायला लागली. ते तसं मी खुर्चीत बसून उपासना चालू केली. उपासना चालू केली तर सस्तक्षेम चालू झालं होतं. सस्तक्षेमला सांगितलं बाबा माझे मिस्टरांचा स्क्वेअर कमी होऊ द्या त्यांना काही त्रास होऊ देऊ नका. आधीच ते घाबरले आणि सुनीचं पण ती पण घाबरले तिचं पण स्क्वेअर कमी होऊ द्या कसं होणार तुमचं हे असं सारखं किती कुठे जातं चालूच होतं. आणि नंतर मग सस्तक्षेमला सांगितलं. सस्तक्षेम झाल्यानंतर मिस्टरांचा नंबर आला त्यामध्ये टेस्ट करायला. मग अर्ध्यांना झाल्यानंतर त्यांचा 2 पट आले. नंतर सुनीचं टेस्ट केली तिचा झिरो आला. मग दोघांना मी औषधं घेतली. 12:30 रात्रीच्या औषधी घेतलो घरी आलो पण तिथे नांदल्या आता कसं होणार काय. पण आपल्या शेजारच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपल्या भरपूर साठी त्यावेळेला सगळं आणून देत होते. एक मधलं भिंतीच्या बाहेर ना वाढत होतं त्याची पिशव्या बनवायचे असं सगळं बोलत ते पण रत्न बाबूंनी वाटतात. म्हणजे काय चाललं तर असं नंतर त्यांचं पण काही त्रास होऊन दिलं नाही. परत दादाला फोन केला. दादाला फोन केला तर दादाने हनुमान चालीसा आणि रुद्र चालीसा आणि हनुमान कवच म्हणायला लावलं. ते पण आम्ही सुरू केलं लगेच म्हणायला. 8 दिवसाने परत टेस्ट केली. दोघांची निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्यानंतर मग 4-5 दिवसांमध्ये पूर्ण पण काढला. इतकं छान म्हणजे बघून तर खूपच छान अनुभव आम्हाला हा आलाय. अरे आंबे